नमस्कार मित्रांनो, चला तर मित्रांनो आज आपण दोन घटकांची आपण उजळणी इथे घेणार आहोत. याच्या अगोदर आपण दोन घटकांची उजळणी घेतलेली आहे आणि कालपासून आपण उजळणीला सुरुवात केली. आज दोन आपण घटकांवर उजळणी घेणार आहोत. ते दोन घटक म्हणजे तिसरा घटक आहे नवोदयचा, तो म्हणजे अपूर्णांक व त्यावरील चार मूलभूत क्रिया, आणि चौथा धडा आहे मित्रांनो कोणता, अवयव आणि गुणिते, संख्यांचे अवयव आणि त्यांची गुणिते कसे काढायची याविषयीची चर्चा आपण आजच्या घटकामध्ये म्हणजे आजच्या याच्यामध्ये करणार आहोत. आणि काल आपण ज्या पद्धतीनं अभ्यास केलो आणि आपल्या मनात असलेल्या ज्या काही गोष्टी असतील किंवा आपल्याला समजलेले जे काही नियम असतील आपल्या शब्दात मांडलं आणि काल जे तुम्ही आपलं मत चांगल्या पद्धतीने मांडण्याचा एक प्रयत्न केला, तर आजही सुद्धा या दोन धड्यांवर आधारित असलेले रिव्हिजन घेत असताना आपण त्यातले काही नियम्स असतील, त्यातले काही उदाहरणं असतील, तर तुम्हाला स्पष्टपणे इथे आपलं मत मांडावायचं आहे. तर तुम्ही तयार आहात? चला तर मग सर्वप्रथम आपण तिसरा धडा घेऊया, अपूर्णांक व त्यावरील चार मूलभूत क्रिया. चार मूलभूत क्रिया माहित आहेत सगळ्यांना, बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार. या धड्यांवर आधारित आपण चर्चा करूयात. यस, समस्येत अपूर्णांकाची बेरीज करताना अंशाची बेरीज अंशस्थानी मांडावी व छेद जसा तसा लिहावा व भिन्न छेद अपूर्णांकांची बेरीज करताना पहिले छेद म्हणजे समान करायचं व अंशाच्या बेरीज अंशस्थानी मांडायची व छेद जसा तसा लिहायचा. बरोबर, छान, व्हेरी गुड. त्यानंतर म्हणजे अपूर्णांकाचा गुणाकार करताना अंशांशाची अंशांशाच्या गुणाकार अंशस्थानी आणि छेदाच्या गुणाकार छेदस्थानी लिहावा. आणि जर अपूर्णांकाचा जर आपल्याला गुणाकार म्हणजे त्याचे उत्तर मिळेल तर त्याचा अतिसंक्षिप्त रूप होत असेल तर आपण अतिसंक्षिप्त रूप करावा. ओके, अपूर्णांकाचा भागाकार करताना क्रिया अशी आहे की पहिला अपूर्णांक जसाच्या तसाच लिहा, दुसरा भागाकाराचे चिन्ह बदलून गुणाकाराचे चिन्ह लिहावा, दुसरा अपूर्णांकाच्या गुणाकार व्यस्त लिहावा, नंतर क्रिया पूर्ण करावी. अपूर्णांकाची वजाबाकी अशी आहे की अपूर्णांकाच्या वजाबाकीचा जर छेद भिन्न असेल तर पहिले छेद समांतर करून घ्यायचे आणि अंशांशाचे वजाबाकी करून छेद तसाचे तसाच ठेवायचा. आणि समजा अपूर्णांकाचे छेद भिन्न नसेल तर छेद तसाचे तसा ठेवून वजाबाकी करावी. बरोबर, छान, व्हेरी गुड. म्हणजे समच्छेद पूर्णांकाची वजाबाकी आणि समच्छेद पूर्णांकाची बेरीज म्हणजे ही दोन्ही क्रिया सारख्या आहेत, परंतु जर बेरीज असेल तर बेरीज करावी अंशाची आणि वजाबाकी असेल तर वजाबाकी करावी. बरोबर ना? पण छेद समान नसतील तर आपल्याला बेरीज करता येत नाही. अपूर्णांकाचे छेद जर छेद समान नसतील तर आपण त्यांची बेरीज सुद्धा करू शकत नाही आणि त्यांची वजाबाकी सुद्धा करू शकत नाही. आणि समच्छेद पूर्णांकांना इंग्रजीमध्ये काय म्हणतात हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. काय म्हणतात? काय म्हणतात? लाईट फ्रॅक्शन त्यांना म्हणतात, कारण त्यांचे छेद समान असतात. आणि समच्छेद अपूर्णांकांचीच आपल्याला बेरीज आणि वजाबाकी करता येतं. जर छेद समान नसतील तर आपण त्यांचे छेद समान केले पाहिजेत, त्यानंतर बेरीज केली पाहिजे. बरोबर, बरोबर, नक्कीच. अपूर्णांकाची तुलना करताना जर छेद समान असतील तर अंशाचा विचार केल्यास जो अंश मोठा तो अपूर्णांक मोठा, आणि जर अंश समान असतील तर छेदाचा विचार केल्यास जो छेद लहान तो अपूर्णांक मोठा आणि ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान. बरोबर, ज्या अपूर्णांकाच्या अंशापेक्षा छेद मोठा असतो त्या अपूर्णांकाला छेदाधिक अपूर्णांक म्हणतात, आणि ज्या अपूर्णांकाच्या अंश छेदापेक्षा मोठा असतो त्या अपूर्णांकाला अंशाधिक अपूर्णांक म्हणतात. बरोबर, आणि अपूर्णांकांची पदावली सोडत नाही कंचे भागोपयोग या सूत्राचा वापर केला पाहिजे. बरोबर, छान, व्हेरी गुड. आपल्याला अपूर्णांकाची जर बेरीज करायची असेल तर आपण छेद समान नसतील तर आपण छेद समान करून टाकावे, नंतर मग अंशांशाची बेरीज अंशस्थानी लिहावी आणि मग छेद जसाच्या तसाच लिहावा. बरोबर, अपूर्णांकाची तुलना करताना जर त्यांचे छेद भिन्न असतील तर आधी त्यांचे छेद समान करून घ्यायचे आणि जो अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. जर आपल्याला हे करता आले नसेल तर तीनपा गुणाकार करून त्याचा उत्तर मोठा असतो तो अपूर्णांक मोठा. काही भागांपैकी आपण काही भाग घेतले म्हणजे जसे की पाच भागांपैकी आपण तीन भाग घेतले हा असं होतो, आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणजे मिश्र अपूर्णांक होतो. त्यामध्ये पूर्णांक संख्या आणि अपूर्णांक संख्या मिश्र असते. बरोबर, आपण अपूर्णांकाची तुलना करताना जर अंश छेदापेक्षा एकने लहान असेल
उदाहरणार्थ 11 आपण 12 तर त्याची आपण तुलना करताना जो आपल्याला मोठा दिसतो तो मोठा असतो आणि या उलट जर अपूर्णांकाचा अंश एकने मोठा असेल तर त्यापैकी जो अपूर्णांक लहान दिसतो तो अपूर्णांक मोठा असतो. समजा मी तुला 4 ते 5 जर अपूर्णांक दिले, उदाहरणार्थ गो टू बोर्ड अँड राईट सम फ्रॅक्शन्स देअर, जस्ट लाईक 3/4 कॉमा 4/5 5/6 6/7 Now you have to tell me which is the biggest fraction. So 6/7 is the biggest fraction. How you will decide, how you decided that fraction is greater? म्हणजे का तो मोठा आहे असं तू ठरवला? कारण आपण दोन नियम शिकलोत, त्यामध्ये छेद समान असतील तर आपण अंशांचा विचार करून ठरवू शकतो आणि अंश समान असतील तर छेदाचा विचार करून आपण ठरवू शकतो. पण इथे छेद पण समान नाही आणि अंश पण समान नाही, मग अशा वेळेला कसा काय ठरवलास की तो अपूर्णांक मोठा आहे? कारण की याचा छेद अंशापेक्षा एकने मोठा आहे, आपल्याला इथं 6/7 हा अपूर्णांक मोठा दिसतो म्हणून हा अपूर्णांक मोठा त्याचा आहे म्हणून की प्रत्येकाचा आहे. बरोबर, म्हणजे प्रत्येकामध्ये छेद एकने मोठा आहे असं म्हणायचं तुला? प्रत्येकामध्ये समजा छेद एकने मोठा असेल तर आपण असं म्हणू शकतो की जो अपूर्णांक मोठा आहे तो अपूर्णांक मोठा असतो. असं म्हणजे प्रत्येकात जर दोनचा फरक असेल तर होतो का? जसं उदाहरणार्थ जसं मी तुला एक उदाहरण देतोय 3/5 कितीचा फरक आहे? तुझा फरक आहे. बरोबर, त्यानंतर दुसरा अपूर्णांक कोणता लिहिशील? 4/6 त्यानंतर 5/7 आता बघ याच्यामध्ये सर्वात मोठा अपूर्णांक कोणता असेल? मग अपूर्णांक सर 5/7 कसं काय? कारण की प्रत्येकामध्ये दोनचा फरक आहे, म्हणजे छेद दोनने मोठा आहे आणि जर समान म्हणजे फरक आणि छेद मोठा असेल, प्रत्येकामध्ये समान फरक असेल तर आपल्याला हे म्हणता येतं की जो अपूर्णांक मोठा दिसतो तो अपूर्णांक मोठा असतो. सर समजा फॉर एक्झाम्पल तू पहिला आणि दुसरा म्हणजे सॉरी पहिला आणि शेवटचा अपूर्णांकाची तुलना केली तर खरोखर तो मोठा दिसतो का? टॅली करून पाहता येईल का आपल्याला? टेक दिस जॉब. म्हणून कोणता पूर्णांक मोठा? बरोबर बरोबर, म्हणजे अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला नियम लक्षात येतो की जर अपूर्णांकामध्ये जर समान फरक असेल आणि छेद मोठा असेल, बरोबर ना, समान फरक असेल आणि छेद मोठा असेल तर जो अपूर्णांक मोठा दिसतो तोच अपूर्णांक त्या दिलेल्या अपूर्णांकामध्ये मोठा असतो. तर मग याच्या उलट आपण नियम अंशासाठी लावू शकतो ना? हे छेदाधिक अपूर्णांक होते, जर अंशाधिक अपूर्णांक घेतले तर आपण त्यामध्ये उलट नियम लावू शकतो की जो अंश मोठा दिसेल तो लहान असेल आणि जो मोठा लहान दिसतोय तो मोठा असेल. बरोबर, पण काळजी एक लक्षात म्हणजे काळजी असू द्या कुठलं की प्रत्येकात फरक सारखा असला पाहिजे. बरोबर, अशा पद्धतीने तर नंतर अजून पुन्हा हा येस आपण भागाकार करताना पहिला अपूर्णांक जसा जर तसाच ठेवावा, भागाकारचा चिन्ह बदलून गुणाकाराचा चिन्ह लिहावा, दुसरा अपूर्णांकाचा गुणाकार रस्त लिहावा, नंतर बरोबर, म्हणजे जे क्रिया आपण असते त्यामध्ये जे काही नियम आहेत त्या नियमांचा वापर करून आपण भागाकार करू शकतो अपूर्णांकाचा. तुला एखादं उदाहरण दिलं तर सोडता येईल का? सोडून दाखव मला एखादं उदाहरण लिह. उदाहरण मी सांगतोय 3/5 डिवाइड 6/15 ओके. आता
बरोबर पद्धतीने आपण भागाकार करू शकतो याने सांगितलंय बरोबर आणि बरोबर नियम आहे त्यामध्ये सर्वप्रथम आपण भागाकाराची क्रिया करत असताना काय नियम आहे पहिला अपूर्णांक जसा गुणाक भागाकाराची चिन्ह बदलून गुणाकाराचं आणि दुसऱ्या अपूर्णांक व्यस्त करा बरोबर आणि एकदा की सराव झालं तर आपल्याला तेच लवकरात लवकर सुद्धा सोडवता येतं बरोबर पण हेच उदाहरण आपण अगदी 2 सेकंदात सोडवू शकलो असतो त्याचा सराव थोडासा कमी आहे म्हणून त्यांना तो उदाहरण हळूवार पद्धतीनं सोडवला बरोबर नक्कीच तर अशा पद्धतीनं अजून पुन्हा काय सांगता येईल धडा बघितलं की पाव म्हणजे 1/4 अर्धा म्हणजे 1/2 आणि पाऊल म्हणजे 3/4 बरोबर नक्कीच मग याने आता सांगितलं पाव म्हणजे 1/4 आहे अर्धा म्हणजे 1/2 आहे मग मी तुम्हाला जर विचारलंय 3/4 म्हणजे अपूर्णांक सांगायचं आहे 3/4 तर काय सांगतो 3 × 1/4 बरोबर 4/4 सांगायचं आहे येस 4 × 1/4 व्हेरी गुड 7/5 सांगायचं आहे तर 7/5 येस 6 × 3/4 बरोबर 6 × 3/4 अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला अपूर्णांक मांडता येणं गरजेचं आहे आणि एकदा की आपल्याला पाव अर्धा पाऊन ह्या संकल्पना क्लिअर झाल्या की आपल्याला अपूर्णांकाच्या क्रिया करताना सुद्धा अडचणी येत नाही अशा पद्धतीने बघा खूप चांगलं म्हणजे त्यांनी अपूर्णांक सांगले पाव त्यानंतर अर्धा पाऊनला कोणता अपूर्णांक असतो या पद्धतीनं आपल्याला मग यांचा आधार घेऊन ह्या पाव अर्धा पाऊनचा आधार घेऊन आपल्याला मग किलोमीटर मीटरची तुलना करता येते पैसे रुपयांची तुलना करता येते सोबत ग्रॅम किलोग्रॅमची तुलना करता विविध परिमाणे जी आहेत लांबी मोजण्याची असतील वजन मोजण्याची असतील धारकता मोजण्याची असतील त्यांच्या सुद्धा आपल्याला बदल करता येतो जसं आता जसं मी म्हटलं होतं की 4/4 हा कसा लिहिला जाईल तर तिने सांगितलं होतं 4.1/4 आता मी या ठिकाणी एक जर फॉर एक्झाम्पल मी किलोमीटर आणि मीटरचा संबंध घेतलं तर किती मीटर म्हणजेच 1 किलोमीटर होतं 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर बरोबर 1000 किलो म्हणजे 1000 मीटर असेल तर 1 किलोमीटर होतो मग मी त्याला 4.5 किलोमीटर तुम्हाला 4.5 किलोमीटर विचारलं मीटरमध्ये तर पटकन बनवतो आपण येईल ना म्हणजे 4 × 1/2 किलोमीटर म्हणजेच किती मीटर येस 4 किलोमीटर 500 मीटर म्हणजेच मीटरमध्ये जर सांगायचं असेल तर कसं सांगता येईल 4500 मीटर व्हेरी गुड 4500 मीटर या पद्धतीने मी 4.25 किलोमीटर विचारलं तर कसं सांगता येईल 4.25 किलोमीटर येस हो किलोमीटर पण त्याला मीटरमध्ये सांगायचं आपल्याला 3750 मीटर बरोबर अशा तर अशा पद्धतीने आपण अपूर्णांकाचा उपयोग करून विविध परिमाणांची म्हणजे रूपांतर सुद्धा करू शकतो 1 रुपया म्हणजे 100 पैसे होतात सगळ्यांना माहिती आहे बरोबर ना मग 1/2 रुपया म्हणजे किती पैसे 50 पैसे 1/2 रुपया म्हणजे किती पैसे 25 पैसे 1/2 रुपया म्हणजे किती पैसे 75 पैसे बरोबर एकदा का हे कन्व्हर्सेशन आपल्याला करता आलं की आपण मग काय करू शकतो की 1/2 रुपये आपल्याला सांगता येतं 1.5 रुपया सांगता येतं 2.25 रुपये सांगता येतील 3 रुपये पैशामध्ये सांगता येतं आणि तोंडी स्वरूपात आपण काढू पण शकतोय तर तुम्हाला सांगता येईल का 1/2 रुपये म्हणजे किती पैसे 125 पैसे बरोबर 2.25 रुपये म्हणजे किती पैसे 2.25 रुपये म्हणजे किती पैसे 1.75 पैसे 1.75 रुपये नॉट पैसे 1.75 रुपये बरोबर ना पण पैसे सांगायचे त्याला आपल्याला हा 175 पैसे होतात लक्षात आलं तर अशा पद्धतीने आपल्याला त्यांचं रुपांतर करता येणं गरजेचं आहे मीटर आणि सेंटीमीटरचा संबंध किती जास्त हा 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर बरोबर मग मी विचारलंय की 4.25 मीटर म्हणजेच किती किलोमीटर किती सेंटीमीटर 4.25 येस 425 सेंटीमीटर बरोबर 4.25 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर 375 सेंटीमीटर त्याच पद्धतीने वजनाचा परिणाम घेऊन सुद्धा आपल्याला अपूर्णांकांचं एकमेकांत रुपांतर करता येतं किलोग्रॅमचे ग्रॅम ग्रॅमचे किलोग्रॅम या पद्धतीने आणि एक सारणी सुद्धा दिली होती तुम्हाला बरोबर ना लक्षात ठेवण्यासाठी सर्वप्रथम मिली देशी म्हणजे प्रमाणित एकक त्यानंतर प्रत्येक म्हणजे बाबींचे प्रमाणित एकक आणि त्यानंतर येईल डेका हेक्टो आणि त्यानंतर किलो याला जर आपण वजनाचा परिणाम लावला तर सर्वप्रथम काय बनेल मग तर सर्वप्रथम म्हणताय मिलीग्रॅम काय बनेल मिलीग्रॅम कारण वजनाचं प्रमाणित एकक काय
ग्रॅम आहे म्हणून मिलीग्रॅम, त्यानंतर सेंटीग्रॅम, त्यानंतर डेसीग्रॅम, त्यानंतर ग्रॅम, त्यानंतर डेकाग्रॅम, हेक्टोग्रॅम, किलोग्रॅम. या पद्धतीने ही सारणी प्रत्येक परिणामामध्ये किंवा परिमाणे जे आपण हे मोजलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल. अजून पुन्हा काय बोलता येईल? येस म्हणजे तू जो आता उदाहरण सांगलीस मग त्याचा म्हणजे त्याचं उत्तर काय येईल? सर 3/4. बरोबर. मग मी एक उदाहरण दिलंय, समजा 1/1 × 2 + 1/2 × 3 अशी बेरीज करत गेलो आपण 1/49 × 50 तर त्या अपूर्णांकाचं उत्तर त्या म्हणजे त्या पूर्ण अपूर्णांकाची बेरीज किती येईल? 49/50. बरोबर, नक्कीच. अजून पुन्हा येस छेदाधिक अपूर्णांक म्हणजे ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा असतो त्याला छेदाधिक अपूर्णांक म्हणतात. अंशाधिक अपूर्णांक म्हणजे ज्या अपूर्णांकाचा अंश छेदापेक्षा मोठा असतो तो म्हणजे अंशाधिक अपूर्णांक. आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणजे जिथे पूर्णांक भागाने अपूर्णांक भाग असतो त्या अपूर्णांकाला पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणतात. बरोबर, नक्कीच. बरोबर. अजून साईने आता सांगितले की जो अंश मोठा तो अपूर्णांक मोठा, पण आपण जर छेदाकडे विचार केला तर जो छेद मोठा तो अपूर्णांक लहान असतो आणि जो छेद लहान तो अपूर्णांक मोठा असतो. किंवा जेव्हा छेद अंश समान असतील, जेव्हा अंश समान असतील तेव्हा ते नियम लावता येईल आपल्याला. आपण अंशात किंवा छेदात एकच नैसर्गिक संख्या मिळवली तर तो अपूर्णांक मूळ अपूर्णांकापेक्षा मोठा असतो. उदाहरणार्थ सांगता येईल एखादा 3/5 प्लस आपण 2 केलं तर तो अंशात 2 केलं आणि छेदात पण 2 केलं तर तो 5/7 होईल आणि 3/5 पेक्षा 5/7 हा मोठा आहे. बरोबर, नक्कीच. अजून पुन्हा चला तर मग यानंतर घटक चौथा अवयव गुणिते यावर आपण चर्चा करूयात. ओके, काय येस 1 ते 10 पर्यंत म्हणजे वर्ग त्यांची काय? 1/1, 2/4, 3/9, 4/16, 5/25, 6/36, 7/149, 8/64, 9/81 आणि 10/100. बरोबर. ज्या संख्येला त्या संख्येने गुणले असता त्या संख्येचा वर्ग मिळतो आणि ज्या संख्ये म्हणजे त्या वर्गाच्या संख्येला त्या वर्गमूळ म्हणतात. म्हणजे ज्या संख्येचा तो वर्ग असतो त्या वर्ग संख्येचा वर्गमूळ म्हणजे ज्या संख्येने आपण गुणाकार मिळवलेला आहे ती संख्या वर्गमूळ असते. उदाहरणार्थ जसं असेल 5 × 5 म्हणजे 25, म्हणजे 5 चा वर्ग 25 झाला तर 25 चा वर्गमूळ 5 होणार. बरोबर. तर यानंतर असं वर्ग आणि वर्गमूळ जसं सांगितलंय, सर्वप्रथम अवयव म्हणजे काय त्याबद्दल आपण चर्चा करूयात. तर अवयव म्हणजे काय? अवयव म्हणजे काय? अवयव म्हणजे ज्या संख्येला जर तो त्या संख्येला जर विभाजक असेल त्याला आपण त्या संख्येचे अवयव. एखादं उदाहरण सांगता येईल सर? 12. 12 ही संख्या आहे. येस सर. ओके सर, या संख्येचा त्या संख्येचा अवयव 6 आहे, 3 आहे, 12 आहे, 1 आहे. हे सगळे त्याचे विभाजक झाले त्याला आपण काय म्हणतो? अवयव म्हणतो. आणि कुठल्याही संख्येचा सर्वात लहान आणि सर्वात मोठा विभाजक सुद्धा आपण या धड्यामध्ये शिकलो. काय संख्या? 36 या संख्येचे सर्वात लहान आणि सर्वात मोठा विभाजक. 36 या संख्येचे सर्वात लहान विभाजक 1 व सर्वात मोठा विभाजक 36. बरोबर, नक्कीच. हा अजून कोणत्याही संख्येच्या सर्वात लहान अवयव 1 असतो आणि सर्वात मोठा अवयव 30 संख्या असते. बरोबर, नक्कीच. अजून जेव्हा भाजक आणि भाज्यास निशेष भाग देतो तेव्हा तो भाज्य नसून विभाज्य बनतो आणि भाजक नसून विभाजक बनतो म्हणजे अवयव बनतो. येस सर, काल आपण शिकलं की भाज्य संख्या कशी काढायची. आपल्याला तिथे भाजक गुणिले भागाकार प्लस बाकी करावे लागणार तेव्हा आपल्याला त्या संख्येची भाज्य संख्या मिळणार.
बरोबर नक्कीच. आपण काल मूळ या पाठामध्ये मूळ अवयव हे शिकलो. मूळ अवयव म्हणजे आपण जे एखादी संख्या घेतली 36 त्याचे पूर्ण अवयव काढायचे, पण तिथले सगळे अवयव नाही, तिथचे फक्त मूळ अवयव म्हणजे मूळ अवयव होय. आणि कोणकोणत्या परीक्षेमध्ये आपल्याला विचारले जाते की म्हणजे 36 येथे एकूण मूळ अवयव किती, तर तिथे आपण जर गुणाकार पद्धती मूळ अवयव पद्धतीमुळे काढले तर तिथे 2 किंवा 3 किंवा 5 हे डबल डबल येतात. पण आपण ते डबल डबल न मोजता एकच वेळा मोजले तेव्हा आपला आन्सर बरोबर निघेल. अवयव काढायचे असतील तर यादी पद्धत, गुणाकार म्हणजे जोडी पद्धत आणि गुणाकाराच्या स्वरूपात आपण त्या संख्येचे अवयव काढू शकतो. नक्कीच. अजून पुन्हा आपण जर आपल्याला वर्ग काढायचे असतील तर आपल्याला एखाद्या संख्येने त्याच संख्येला गुणले तर आपल्याला वर्ग 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 मिळतो. बरं, तुला 11 ते 20 पर्यंतचे वर्ग येतात का? सांग. 11 चा वर्ग 121, 12 चा वर्ग 144, 13 चा वर्ग 169. बरोबर. 14 चा वर्ग कोणाला सांगता येईल? 196. 15 चा वर्ग 725. 16 चा वर्ग 16 चा वर्ग 256. 17 चा वर्ग 289. 18 चा वर्ग 324. म्हणजे किती? 324. बरोबर. अशा पद्धतीने आपल्याला 20 पर्यंतच नाही तर 30 पर्यंतचे वर्ग माहीत असणं गरजेचं आहे. बसा, अशा पद्धतीने आपण या दोन घटकांवर चर्चा केली. येस, काय बोलायचं? काल आपण शिकलो की ज्या अंकाचे एकक स्थानी 5 हा अंक असेल त्याचा आपण लवकरात लवकर वर्ग काढू शकतो. बरोबर. म्हणजे एकक स्थानी जर 5 असेल तर आपण त्याच्या लवकरात लवकर वर्ग कसा काढायचा त्याची ट्रिक आपण शिकलेली होती. जसं 25 असेल सर्वप्रथम 5 चा वर्ग 25 मांडावा आणि त्यानंतर सर म्हणजे 25 म्हणजे उरलेले जे 2 अधिक 2 आहे त्याच्यामध्ये 1 मिळवायचे आणि 2 × 3 × 2 = 25. बरोबर. अशा पद्धतीने कुठल्याही एकक स्थानी 5 असलेल्या संख्येचा आपल्याला वर्ग काढता येतो. बरोबर. या ट्रिकचा वापर करून अशा पद्धतीने आपण अवयव गणिते या धड्यावरची चर्चा आणि सोबतच तिसऱ्या धड्यावरची चर्चा इथे आपण थांबवूयात. ओके.